डिस्कस करणार आहोत। तो जर घटना कोणत्या प्रकारची काय त्याच्या मागे वलय आहे त्याचं आपण खुलत जाऊन निपक्षपणे आपण त्याची कारवाई करणार आहोत। त्याच्यात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा राहणार नाही। मी वही देतो वरिष्ठांना ही माहिती सांगण्यात आलेली आहे। वरिष्ठचं मार्गदर्शन घेऊन व जे दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याची आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। अर्ज देता चर्चा महिला बोलव संबंधित अभिषेक भाऊ भी मज बोल रे आते जी घटना घटली कोण सूत्रधार आहे ते निपक्षपणे कारवाई करण्यात येणार आहे। दोषी असेल तर कायदेशीर कारवाई करणार आहे। कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई पूर्ण करणार। कायद्यावर विश्वास करतो साहेब, पण असं नको व्हायला। ते कसे म्हणजे असे गुन्हेगार लोकांचा असं असतं, आमची खूप ओळखी आहे। गुन्हेगारला आमच्या पोलिसांना थारा नाही गोष्ट। आम्ही तर कोणाला आम्ही इथं कोणाला हे करत नाही। इथं कायदा बोलतो, कायदा आपण पहिल्यांदा नाही आलेले, दहा वेळा काही आलेले आता याच्यात हे लोक आलेले। इथं तुम्हाला माहिती आहे आम्ही कायद्याशिवाय कुठं बोलत नाही। पण आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आता आम्ही त्याच्याशी चालू आहे। मी डिस्कस गेले पीपी साहेबाकडे, आमचा अधिकारी गेलेले आहे, पेपर्स घेऊन गेलेले आहे, डिस्कस चालू आहे। त्याच्यात काय तोडगा निघणार काय निघणार मग कळवतो आपल्याला। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवली आहे। गुन्ह्यात बसत असेल तर गुन्हा दाखल होणार, त्याप्रमाणे कारवाई होणार। ताई विनंती करण्यासाठी आलो होतो। अभिषेक पाटलांवरती जो हनी ट्रॅपचा प्रयत्न झाला त्याच्याबद्दल खूप म्हणजे त्याच्याबद्दल खोलात शिरून कारवाई व्हावी। आणि हे जे कोणी हा गाण्याडा प्रकार केलेला आहे, राजकारणामध्ये सगळं चालत असतं, तुम्ही हेल्दी राजकारण करा, पण हे ज्या पद्धतीने त्यांनी अभिषेक पाटलांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे, हे खूपच निंदनीय बाब आहे। आणि त्यांनी समोर येऊन राजकारणी एक यंग मुलगा रस्त्यावर उतरून लोकांसाठी अतिशय चांगलं काम करतो आहे, त्याला कसं काय त्याचं आयुष्य बर्बाद करायचं, हे अशी गाण्याडी वृत्तीच्या लोकांचं नाक ठेचलंच गेलं पाहिजे आणि त्यांना सजा झालीच पाहिजे। आणि त्याच्यासाठी आम्ही साहेबांना विनंती करण्यासाठी आलो होतो की तुम्ही ह्या प्रकरणाचा खोलात शिरून लवकरात लवकर त्याचा रिझल्ट लावावा आणि त्यांना म्हणजे कडक शिक्षा व्हायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही साहेबांना विनंती करू। ताई काय सांगणार लता ताई? आम्हाला तर एकच वाटतं, सर्व महिलांनी आम्ही साहेबांना विनंती केली की जो गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर आणि असं वरच्यावर नाही खोलवर जोही असेल त्याला लवकरात लवकर समोर आणावा। आणि सर्व म्हणजे जनतेला दिसला पाहिजे की खरोखर इतका घाणेरड करणारा हा कोण आहे, हा लवकरात लवकर समोर आला पाहिजे, हीच विनंती आमची। नाही तर मग आम्ही काय शेवटी विलाज नाही, सर्व महिला आम्ही आंदोलन करू, उपोषण करू आणि कायद्याने नाही झालं तर आम्ही महिला आम्हाला काय करायचं तो पुढचा निर्णय घेऊ। आम्हालाही वाटतं आता राष्ट्रवादीच्या महिलांनी कसे निर्णय घ्यायचे ते आम्ही बघू मग।